नमस्कार, मी किशोर भेलसरे. 9 न्यूजच्या महासंग्राममध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज आपल्याकडे पाहुणे आलेले आहेत, ज्यांनी कालच ए बी फॉर्म आणलेला आहे, असे नाशिकचे लाडके आमदार योगेशजी घोलप. नमस्कार योगेशजी घोलप. योगेशजी घोलप यांची कारकीर्द सर्व नाशिककरांना माहिती आहे. यांचे जे पिताश्री होते बबनरावजी घोलप, हे 5 वेळा हे विधानसभेला होत्या. नाशिक देवळाली मतदार विधानसभा म्हटल्या जातो, जो नाशिक शहराला 4-4 मध्ये जो चौथा आहे तो शिवसेनेचा बालेकिल्ला म्हटला जातो, ज्यामध्ये संपूर्ण ग्रामीण भाग हा बबनरावजी घोलप हे 5 वेळा लगातार त्या ठिकाणी आमदार होते. त्यानंतर योगेशजी घोलप हे 29,000 मतांनी मागच्या वेळेस निवडून आले होते, आणि आत्ताही पक्षाने त्यांना चांगला उमेदवारी अर्ज पण देखील दिला आहे, ए बी फॉर्म देखील दिला आहे. स्वागत आपलं ए बी फॉर्म मिळाल्याबद्दल. परंतु असं पण ऐकण्यात येते योगेशजी का विरोधकच नाही, यावेळेस मागच्या वेळेस 4-4 विरोधक होते. प्रतापजी मेरोली होते, नानासाहेब सोनवणे होते, आमचे बाबा सदा फुले देखील होते. ते देखील मला म्हणत होते की बीजेपी आणि सेनेची युती नाही झाली, मी नक्की लढेल. परंतु कालपर्यंतच मला वाटतं ते मला बोलले की माझं नक्की नाही, सांगतायत मग विरोधक आहे का नाही यावेळेस. आता ते विरोधकांनी ठरवायचं, ते विरोधक आहे की नाही आहे. कारण आपण ज्यावेळेस निवडणूक होता मागच्या वेळेस देखील 17 उमेदवार माझ्या विरोधामध्ये उभे होते, आणि विरोधक कोण आहे याचा कधी आम्ही विचार केलेला नाही. किंबहुना 30 वर्षापासून ह्या देवळाली मतदारसंघाने आमच्यावरती जबाबदारी टाकली, जे प्रेम दिलं आहे. हे इलेक्शनपुरतं निवडणुका येतील त्यावेळेस विरोधक उभा राहतो, आणि निवडणुका झाल्यानंतर लोकप्रतिनिधी हा सर्व जनतेचा असतो, तो विरोधकाचा देखील असतो, ह्या माध्यमातून काम करत असतो. त्याच्यामुळे कोण विरोधक आहे किंवा नाही याचा कधी आपण विचार केलेला नाही. परंतु आपण एवढ्या मताधिक्याने आता निवडून येतात विरोधक नाही, परंतु अशी परिस्थिती मला कोणत्याच मतदारसंघात दिसत नाही महाराष्ट्रात, का अद्याप विरोधक सुद्धा नाही. म्हणजे कोणी राष्ट्रवादीकडे, कोणी मानसेकडे, किंवा तिसऱ्या आघाडीचं मी पवन पवारांचं ऐकलं होतं, त्यांच्याशी झाली की चर्चा करा. आता काय एकंदरीत मत झालं ते विरोधक नाही म्हटल्यावर, ज्यावेळेस लोकप्रतिनिधी प्रामाणिकपणे जनतेची सेवा करतो, काम करतो, अनेक कोट्यावधीचा निधी मी माझ्या मतदारसंघामध्ये माझ्या 5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये आणला, आणि त्यामुळे विरोधक देखील माझ्याबद्दल बोलायला माझ्या मते काही नसेल त्यांच्याकडे. आणि कामं प्रत्येक ठिकाणी झालेली आहे, काही कामं चालू आहे, काही भविष्यात देखील होणार आहे. आणि जो व्यक्ती काम करतो, जो रात्रंदिवस त्या मतदारसंघावर प्रेम करतो, त्या मतदारसंघातले प्रामाणिकपणे कामं करतो, त्याच्यामागे जनता उभी राहते, आणि हे देखील विरोधकांना कळलं असेल. त्याच्यामुळे आपण म्हणता तसं की विरोधक नाही आहे, त्याच्यामुळे नसेल कदाचित. पण योगेशजी, आता आपल्यासमोर असं वाटतं की आता एवढा मोठा ग्रामीण भाग, मला वाटतं 85 गावात एवढ्या मोठ्या मतदारसंघ तुम्हाला भेटला नाशिकमध्ये, मला वाटत नाही कोणाला एवढा मोठा मतदारसंघ असेल. तर असे कोणचे ठोस आपण कामं यावर्षी केले की जेणेकरून लोकांच्या मागण्या होत्या आणि आपण ते पूर्ण केले? आपण मतदारसंघ जर क्षेत्रफळावाईज जर बघितला तर जवळजवळ 80-90% हा ग्रामीण भाग आपल्या देवळाली मतदारसंघामध्ये येतो. 10% शहरी असला तरी त्यामध्ये भगूर नगरपालिका आहे, देवळाली कॅन्टोनमेंट बोर्ड आणि नाशिक महानगरपालिकेचे काही प्रभाग आपल्या देवळाली मतदारसंघामध्ये येतात. आणि प्रामुख्याने आपण शहर आणि ग्रामीण ह्या भागाचा विचार विकासाचा समतोल कसा साधायचा, ते गेल्या 30 वर्षापासून नाण्यांच्या माध्यमातून ती कामांची मी पद्धत बघतोय. योगायोगाने मी ज्यावेळेस आमदार झालो 2014 साली आणि महाराष्ट्रामध्ये युतीची सत्ता आली, आणि ह्या सत्तेचा फायदा घेत मतदारसंघांमध्ये अनेक कामं जी पूर्वी प्रलंबित होती किंवा मोठ्या प्रमाणात होत नव्हती, ती माझ्या माध्यमातून ह्या 5 वर्षामध्ये करू शकलो. नाशिक साखर कारखान्याचा जो रस्त्याचा विषय होता, गेल्या 70 वर्षापासून हा प्रलंबित होता, त्याची डागडुजी थोडीफार प्रमाणात व्हायची, आणि त्याला टेक्निकल अडचण अशी होती की तो कारखान्याच्या मालकीचा असल्यामुळे आपल्याला तो रस्ता शासनाचा निधी त्या ठिकाणी वापरता येत नव्हता. आणि आमचे नाशिकचे खासदार सन्माननीय हेमंत पगोडसे असतील, माझ्या माध्यमातून तो रस्ता आम्ही शासनाकडे वर्ग केला, त्याला जिल्हा मार्ग म्हणून दर्जा दिला, आणि लगेचच माझ्या बजेटमध्ये त्याला 4.5 कोटी रुपये मंजूर करून आज तो रस्ता चालू आहे, पूर्णत्वाकडे त्या ठिकाणी होतो आहे. असे अनेक रस्ते, तो एकच रस्ता नाही तर असे अनेक रस्ते देवळाली मतदारसंघाचे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून असतील, ठक्करबापा योजनेच्या माध्यमातून असतील, जे पूर्वी कधीच सलग झाले नाही किंवा टप्प्याटप्प्याने ते झाले असतील, हे माझ्या माध्यमातून ह्या 5 वर्षात मी करू शकलो. साधारण किती कोटीचे आपण कामं आपल्या मतदारसंघात आणले, कारण सेना भाजपाची युती होती 5 वर्ष. गेल्या माझ्या 5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये जवळजवळ 400 ते 450 कोटीचे कामं हे मी माझ्या मतदारसंघामध्ये पाठपुरावा करून आणले. मग विशेष विविध योजना शासन
शासनाच्या असतील, विविध हेड असतील, ठक्कर बाप्पा असतील. ठक्कर बाप्पा तर गेल्या पहिल्याच वर्षात मी आमदार झाले 41 कोटी रुपये हे रस्त्यांच्यासाठी मंजूर झाले. आता शेवटच्या वर्षामध्ये 31 कोटी रुपये या 21 गावांच्या पाणीपुरवठा योजना या ठिकाणी मंजूर झाल्या. त्यातली अर्ध्या काही त्याचे टेंडर देखील झाले, काम देखील चालू आहे. कोट्यवधी रुपये आपण आणण्याचा प्रयत्न केला आणि आज कामं या ठिकाणी चांगल्या प्रमाणात सुरू आहे. महत्त्वाचे आपण म्हणतो विरोधक नाही, आता योगेश हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, परंतु आपल्या मतदारक्षेत्रात महापालिकेत आपल्या भगिनी मला वाटतं त्या काही मतदेक्यांनी पडलं, ह्याचंही काहीतरी मूळ काय कारण असू शकेल, तेव्हा मतदारांनी पण देखील त्यांना नाकारला असं पण एक विषय होता. नक्कीच नक्कीच, मतदारांचा जो कौल असतो त्याला आपण कधीही मान्य केलं पाहिजे आणि पराभव देखील हा आपण स्वीकारला पाहिजे. त्यावेळेस आमच्याकडून किंवा माझी बहीण, दोन्ही बहिणी त्या ठिकाणी उभ्या होत्या आणि कुठेतरी प्रचाराला किंवा लोकांशी संपर्क साधण्यासाठी कुठेतरी कामाला त्या कमी पडल्या असतील, वेळ कमी दिला असेल, आम्ही चुकी मान्य करतो. पराभवातून माणूस शिकतो आणि त्या पराभवातून देखील आम्हाला शिकायला मिळालं आहे. आज तुम्ही असं म्हणताय की तुमच्यासमोर विरोधक नाही, ही त्याचीच पावती कदाचित मला आपण देत आहे. कालपर्यंत विरोधक म्हणजे घोलप, जेव्हा नयना घोलप या स्वतः महापौर असताना देखील पडल्या, त्याच्यानंतर तिथे खूप लोकांनी स्पर्धा केल्या, परंतु आज आम्हाला दिसतंय की विरोधकच दिसत नाही. म्हणजे पूर्वी जेव्हा लाईन दिसायची आम्हाला की प्रताप मेहरोले जे मित्र आहे माझे चांगले, त्यांनी खूप प्रयत्न केला, ते अखेर मला वाटतं यावेळेस ते त्यांनीच माघार घेतली की काय सांगते, चर्चा करावं लागेल, कारण त्यांनी भरपूर प्रयत्न केले त्या ठिकाणी. त्याच्यानंतर आता संतोष मंडाले काहीतरी ते पण प्रयत्न करतायत असं ऐकलं, बाबा सदाफुलेंनी तर त्यांनी सांगितलं भाजपाला भेटले असते तर मी प्रयत्न केले असते. एकंदरीत आपण म्हणतो पण ग्रामीण भाग देखील आपल्याकडे विकासाचा महत्त्वाचा बाकी आहे. गवळानं म्हणता येईल, पिंपळगाव, बहुलप किंवा सय्यद पिंपरी सारख्या ठिकाणी हे देखील अजून तिथे भरपूर विकास व्हायचा आहे असं देखील दिसतं, कारण काही खेडे कॅम्प सारखे चांगले विकसित झाले तर काही खेडे अजूनही त्या पद्धतीने आहेत, असं काय म्हणता येईल त्यामध्ये. काम करत असताना आता मी ज्यावेळेस सांगतोय की भरपूर आपण कामं केली, पण 100% कामं कधी पूर्ण होत नाही, किंवा कुठलाही लोकप्रतिनिधी हा 100% कामं पूर्ण करू शकत नाही. एक काम झाल्यानंतर त्या ठिकाणी दुसरं काम लगेच त्या ठिकाणी तयार असतं, उपलब्ध असतं आणि गेल्या 5 वर्षापासून जास्तीत जास्त कामं करण्याचा प्रयत्न तर केलाच. अनेक प्रलंबित कामं देवळाली मतदारसंघात आहे ना, म्हणजे रस्त्यांचे काही माझ्या जिल्हा परिषदेचे विषय असतील ते देखील प्रामाणिक आहे. आणि हा 5 वर्षाचा काळ, जे पूर्वी जे कामं झाले ज्यावेळेस महायुतीची सत्ता नव्हती त्यावेळेस वर्षाला एक काम, मी हे नानांची त्यावेळेस कामाची पद्धत बघितलेली आहे, कारण निधी पुरेशा त्यावेळेस मिळत नव्हता. आणि आज आपण जर बघितलं तर प्रत्येक गावामध्ये 1 कोटीच्या वरतीच कुठल्याही ग्रामीण भागातल्या गावात गेले, शहराचा तर भाग वेगळा, शहराचं मी आपल्याला सांगतो, पण ग्रामीण भागात जर आज गेला तर जवळजवळ 30-30, 40-40 कामं माझ्या पंचवर्षिकच्या काळात आज सुरू आहे. याचं प्रामाणिकपणे सर्वांना त्या ठिकाणी अतिशय चांगलं काम केल्याचं समाधान आहे. शहरी भागात आपण बघितलं की जसा हा देवळाली मतदारसंघाचा रचना आहे, कॅन्टोनमेंट बोर्ड आहे, बगूर नगरपालिका आहे, महानगरपालिकेचं आहे, आणि मग जो ज्यावेळेस आपल्याला ग्रामीण भागाला जो न्याय द्यायचा असतो मग ग्रामीण आणि शहरी, कारण जर मतदार संख्या जर आपण बघितली, जरी 90% ग्रामीण असला तरी 50% ह्या 10% भागात आपला मतदार देवळेली मतदारसंघाचा आहे. मग ह्या दोन्ही भागाला समान कसा न्याय देता येईल? मग महाराष्ट्राच्या ज्या विविध योजना असतील त्या ग्रामीण भागामध्ये प्रामुख्याने आपण त्या ठिकाणी पूर्ण करतो. मग शहराला ज्या ज्या योजना असतील, मग माझा स्थानिक विकास आमदार निधी असेल आणि महानगरपालिकेच्या माध्यमातून असेल, भगूर नगरपालिकेच्या, या ज्या शासनाच्या ज्या योजना असतात त्या आपण आणण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून आपल्याला शहर आणि ग्रामीण असे दोन्हीकडे आपल्याला चांगलं काम. तुमच्या डोक्यात एखादी योजना आहे का की भविष्यात मला ही योजना ह्या या ठिकाणी करायची असं काहीतरी एखादं स्वप्न आहे का? हो नक्कीच, मला गेल्या 1980 साली आपल्याला माहिती असेल की आपल्या नाशिकमध्ये अभियांत्रिक कॉलेज म्हणजे गव्हर्नमेंटचं इंजिनिअरिंग कॉलेज आपल्या नाशिकमध्ये, नाशिक जिल्ह्याला नाही आहे, जेणेकरून आपले विद्यार्थी पुन्हा एकलहरेला जे ते पॉलिटेक्निक कॉलेज ते डिप्लोमाचं कॉलेज, इंजिनिअरिंगचं आपल्याकडे नाही आहे. मी 3 वर्षापासून त्याचा पाठपुरावा करतोय. आपल्याकडे ज्या आपण जे नाव घेतलं पॉलिटेक्निक कॉलेज सामानगावचं, त्याच्याच बाजूला 40 एकर जागा महाराष्ट्र शासनाची वॅकंट पडलेली, त्याच्याच बाजूला 90 एकर जागा केंद्र शासनाची वॅकंट पडलेली, आणि फक्त मंजुरी देऊन त्या ठिकाणी आपण काम सुरू करू शकतो. आणि शासनाच्या माध्यमातून मी तावडे शिक्षण मंत्री विनोदजी तावडे साहेबांना वारंवार त्या ठिकाणी पाठपुरावा केला आहे, त्यांनी देखील पॉझिटिव्ह त्या ठिकाणी उत्तर दिलं आहे, पण काही टेक्निकली याच्यामुळे ते उशीर झाला असेल. पण भविष्य काळात माझं जे स्वप्न आहे की आपल्या मतदारसंघाचं नाही तर याचा संपूर्ण नाशिक जिल्ह्याला
फार मोठा फायदा होणार आहे. आपले सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थी यांना बाहेर शिक्षणासाठी जायला लागू नये, त्याच्यामुळे आपल्या नाशिकमध्ये हा प्रकल्प आणावा ही माझी प्रामाणिकपणे. एक महत्त्वाचा मुद्दा, 5 वेळा आपल्या घरात आमदार होते बबनरावजी घोलप, त्यांचं नाव आज विकास पुरुष म्हटलं जातं. खूप काही काही त्यांनी मोठमोठे कामं नाशिकमध्ये आणले, समाज कल्याण मंत्री होते. त्याच्यानंतर आज तुमची दुसरी टर्म झाली आहे, काय मंत्रीपदाची तुम्ही अपेक्षा ठेवाल का आता शिवसेनेकडे? कारण शिवसेनेला मंत्रीपद वाढून भेटतात असं ऐकलं आहे आम्ही. युवा नेते देखील आपल्याबरोबर आता विधानसभेत राहतील असं एक चित्र आज सकाळपासून दिसतंय, का त्यांनी एबी फॉर्म नेलेला आहे उद्धवजी ठाकरे आणि ते. आणि अतिशय आनंदाची गोष्ट आहे की आमचे नेते आदित्य साहेब यांनी उमेदवारी करणं ही आमची प्रामाणिकपणे, आमच्या युवक जे आम्ही आमदार आहोत यांची प्रामाणिकपणे इच्छा होती, आणि अतिशय चांगला निर्णय घेतला. आणि त्यांच्या ज्या प्रेरणा आम्हाला मिळतील, अजून चांगलं काम करू आम्ही त्यांच्या माध्यमातून शकतो. आणि गेल्या पंचवार्षिकपासून आपण जे प्रश्न विचारला होता, दुसरी टर्म आहे यावेळेस मंत्रीपद आणि मागाल का? कारण नाशिककरांना स्वतःचं मंत्रीपद नाही आहे, दादा भुसे आहेत त्यांना धुळ्याचं पालकमंत्रीपद दिलेलं आहे, नाशिकला एकही नाही असं म्हटलं जातं. तर मग तुम्ही काय म्हणाल या बाबतीत, आहे का? खरं तर शिवसेना हा पक्ष आदेशावर चालणारा पक्ष आहे, त्याच्यामुळे याच्यात कोणी डिमांड करणं किंवा मला हे द्या किंवा मला, आम्ही तिकीटसुद्धा या ठिकाणी कधी डिमांड केली नाही, कधी पक्षाला वेटीस धरत नाही. पक्ष जो आदेश देईल त्या आदेशाचं पालन करणार. आपण एकनिष्ठ असल्यामुळे पक्षाला आपल्याशिवाय उमेदवार कोणी दिसला नाही, ना दिसत पण नाही त्या ठिकाणी. सगळ्यांनी प्रयत्न केले आतापर्यंत, मला वाटत नाही कोणी तिथे शिवसेनेकरता प्रयत्न करेल असं. नाही, आणि अर्ज असतात का ते? पण ते पण एक महत्वाचं आहे, कारण तो मतदारसंघ म्हणजे एक शिक्का लागलाय गोलप घराण्याचा, त्याच्यामुळे कोणी त्या साईडला प्रयत्न करत नाही. युतीचा प्रयत्न करतात की बीजेपीचा आलं पाहिजे म्हणजे आपल्याला लढता येईल. आमच्या तहसीलदार मॅडम आहिरराव मॅडम देखील प्रयत्न करीत होत्यात, परंतु त्यांनी पण सांगितलं बीजेपीचं तिकीट भेटलं तर मी प्रयत्न करेल, परंतु त्या देखील मला वाटतं आता माघारी राहतील. तुमचे हे चित्र दिसतंय एकंदरीत, मग आता मंत्रीपदाची अपेक्षा आपण सांगतायत, पण जर भेटलं पक्षाने दिलं तर काय करा? पक्ष जी जबाबदारी दिली ती प्रामाणिकपणे आपण पार पाडू. एक छोटासा ब्रेक घेऊया, ब्रेक नंतर पुन्हा आपण चर्चा करूया आमदार योगेश घोलप यांच्याशी. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत आपलं महासंग्राम मध्ये. आपल्याबरोबर आमदार योगेश घोलप जे आहेत, त्यांना आपल्याला भरपूर प्रश्न घ्यायचे, कारण ग्रामीण भागाचा विकास हा कितीही केला तरी कमीच असतो, कारण पाहिजे त्या पद्धतीने नाशिकच्या ग्रामीण भागाचे विकास झालेला दिसत नाही, काही मोजकेच ठिकाणी झालेले दिसतात. म्हणजे त्र्यंबक सारख्या ठिकाणी आपल्याला दिसेल, त्र्यंबकच्या काही मध्यपर्यंत दिसेल तर देवाली कॅम्प दिसेल, फक्त काही जे ग्रामीण भाग आहेत ते योगेशजी घोलपांचे पण त्यांनी खूप स्वप्न सांगितलेले आहेत, की मोठमोठे त्यांचे जे कल्पनेतले आहेत ते त्यांनी सांगितलेले या ठिकाणी. सर्वात महत्त्वाचा प्रश्न एक रोजगारांचा आहे योगेशजी. आपल्या मतदारसंघामध्ये एकलेऱ्यामध्ये मेगा प्लँट आहे आपल्या इथे विजेचा, मला वाटतं 660 मेगा विजेचा प्लँट आहे मेगावॅटचा, तो जाणार हलतोय अशा काहीतरी ज्या मध्यंतरी वावऱ्यांनी उचलल्या होत्या, विक्रीला काढल्या होत्या, अशा ज्या आहेत काय म्हणाल तुम्ही? कारण इथं जे रोजगार आहेत, एक तर पहिलेच नाशिकचं रोजगार निघून चाललेलं आहे, ऑटोमोबाईल्स कंपन्या 15-15 दिवस बंद राहत आहेत, काय सांगाल? उद्योगमंत्री देखील केंद्रीय आपलेच आहेत. 660 आपण जो विषय घेतला, अतिशय महत्त्वाचा विषय हा माझ्या मतदारसंघ नाही तर पूर्ण हा जिल्ह्याचा आपला विषय आहे. आणि मी जसा ज्यावेळेस आमदार झालो त्यावेळेस गेल्या 2010-11 साली हा 660 प्रकल्प मंजूर झाला होता, पण त्याचं कुठलंही अद्यापपर्यंत काम या ठिकाणी सुरू झालेलं नाही. किंबहुना जो प्रकल्प आता तिथे सुरू आहे तो देखील बंद पडण्याचा घाट त्या ठिकाणी आम्हाला त्या ठिकाणी दिसत होता. आणि वेळोवेळी मग आंदोलनं केली, विधानसभेत देखील अर्धा तास चर्चेच्या माध्यमातून आपण तो विषय त्या ठिकाणी विधानसभेत मांडला, आणि आपल्याला शासनाने ग्वाही त्या ठिकाणी दिली की जोपर्यंत आपला 660 प्रकल्प पूर्ण होत नाही तोपर्यंत आपला जो चालू प्रकल्प आहे तो देखील बंद होणार नाही. किंबहुना आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून ही सर्वस्वी जबाबदारी आमदार असून माझी आहे, आणि तो प्रकल्प कुठल्याही परिस्थितीत बंद तर होऊच देणार नाही, पण 660 देखील आल्याशिवाय आपण त्या ठिकाणी स्वस्त बसणार नाही, कारण त्या भागातील जवळजवळ 15-20 हजार कुटुंब या प्रकल्पावर अवलंबून आहे जो आता सुरू आहे. आणि 660 आल्यानंतर नक्कीच नवीन युवक नवीन 660 चा आपण त्या ठिकाणी मंजूर झालेला आहे, बंद पडणार नाही आणि तो नवीन देखील या ठिकाणी येईल, जेणेकरून आपण रोजगारांना रोजगार त्या ठिकाणी भागातील सर्व जनतेला. उद्योग धंद्याचा महत्वाचा विषय नाशिककरांना, आपण नाशिककर आहात, मुख्यत्वे एक आमदार आहात, तर जे उद्योग नाशिकमधून जात आहेत त्याकरता आपण काय प्रयत्न करणार आहोत?
उद्योग मंत्री केंद्राचे आपले आहेत आणि राज्याचे मला वाटतं आपलेच असतील. आता गेले 5 वर्षापासून महायुतीचं या ठिकाणी सरकार आहे, सेना भाजपाचं सरकार आहे आणि आपल्याला माहिती की हे काही उद्योग आज जात नाही आपल्या नाशिकमधून. गेल्या अनेक वर्षापासून अनेक त्या उद्योगाच्या त्या समस्या असतील त्या वेळोवेळी आम्ही मंत्रालय असेल आपलं विधिमंडळ असेल इकडे मांडतच आलेलं आहे. हे उद्योग बंद होऊन जाण्यापेक्षा अजून नवीन उद्योग आपल्या नाशिकमध्ये आले पाहिजे याच्यासाठी प्रयत्न झाला पाहिजे. मग आपण जे लाईटसाठी ज्या सवलती नागपूरला वेगळ्या किंवा नाशिकला वेगळ्या ह्या भेदभाव न करता समस्या आहे. ज्या सवलती जर आपल्याला नाशिकमध्ये भेटल्या किंवा संपूर्ण महाराष्ट्रात आपल्याला जशा गुजरातला सवलती देतात त्याच्यामुळे इंडस्ट्री त्या ठिकाणी आवर्जून येते की आम्हाला या ठिकाणी नाशिकमध्ये उद्योग येत होते. हो या प्रश्नातूनच घेतो, हे भरपूर विदर्भात जाता येतात नागपूरकडे जाता येत या गोष्टीला तुम्ही मान्य मानाल का? नक्कीच. आपण जर बघतोय 5 वर्षापासून आपण जे करतो कारण आता विदर्भाचा देखील विकास झाला पाहिजे याबद्दल कुठलंही आमचं दुमत नाही किंवा ते एक आपण एकच राज्याचे सर्व लोक आहोत. पण त्या ठिकाणी आता बऱ्यापैकी माननीय मुख्यमंत्री आपले सन्मान्य त्या भागातले असल्यामुळे यापूर्वी विदर्भाला न्याय मिळत नव्हता आणि त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने तो न्याय ते देऊ शकले. येणाऱ्या काळामध्ये नाशिकला देखील त्यांनी मुख्यमंत्री साहेबांनी दत्तक या ठिकाणी घेतलंय आणि दत्तक पिता हे नक्कीच नाशिकचा विचार करतील. आम्ही देखील शहरातील 4 आमदार हे वेळोवेळी त्यांच्या कामासंदर्भात पाठपुरा करत असतो आणि 5 वर्षाच्या काळामध्ये आपल्याला नाशिकला काय काय दिलं हे लगेच दिसणार नाही. ज्यावेळेस हळूहळू कामाला द्यायला वेळ लागतो आणि हे कामं नक्कीच पूर्ण होतील त्यावेळेस नाशिककर त्याचे आभार मानतील. नक्कीच चांगले, आपण खूप चांगले उत्तर दिले. महत्त्वाचा वचननामा आहे जो शिवसेनेचा, त्यामध्ये विशेष काय धरलं आपण नाशिककरांना? वचननाम्यामध्ये ज्या मागच्या वेळेस आपण ज्या ज्या गोष्टी केल्या होत्या त्या बऱ्यापैकी जवळजवळ सगळ्या 100% आपण करू शकलो. आता नवीन येणाऱ्या काळामध्ये मी माझ्या मतदारसंघाचा जो वचननामा असतो त्यामुळे गाव तिथे सभामंडपपूर्वी नानांच्या माध्यमातून आज गेले ते प्रत्येक गावात 1-1, 2-2, 3-3 सभामंडप आहे. येणाऱ्या काळामध्ये युवकांसाठी गाव तिथे व्यायामशाळा, मी बऱ्याच माझ्या ह्या काळामध्ये देखील व्यायामशाळा ग्रीन जिम असेल वृद्धांसाठी बऱ्याच शहरी ग्रामीण भागांमध्ये दिल्या आहे. येणाऱ्या काळांमध्ये प्रत्येक गावामध्ये जिम असेल, चांगली जिम असेल आणि त्याच्यामध्ये चांगले देखील साहित्य असतील. अजून येणाऱ्या काळामध्ये जे बंधाऱ्यांचा जो विषय असतो, नाशिक तालुका हा असा आहे की सगळ्यात जास्त पाण्याने व्यापलेला हा माझा मतदारसंघ आहे आणि जलयुक्त शिवार आणि जलसंधारण ह्या खात्यातल्या ज्या काही निधी आपल्याला वापरायचा असतो तर 50% अनिवार्यच्या वरती आपली मतदारसंघाची अनिवार्य असल्यामुळे ह्या निधी आपल्याला इथे पाणी आडवा पाणी जिरवा ह्या ज्या स्कीम शासनाच्या असतात ह्या आपल्याला या ठिकाणी करता येत नाही. भविष्य काळामध्ये देखील माननीय जलसंपदा मंत्री आपले गिरीश भाऊ नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री त्यांच्याकडे देखील मी वेळोवेळी पाठपुरावा केलाय. ह्या काही अटी जर आपण तालुक्यासाठी शिथिल केल्या तर नक्कीच पाण्यासाठी आपल्याला या ठिकाणी निधी वापरता येईल. याचं कारण असं की माझ्या मतदारसंघांमध्ये धरणं आहे, बंधारे देखील पूर्वीपासूनचे बांधलेले पण आज ते बंधारे मागच्या 2 वर्षापूर्वी जी अतिवृष्टी झाली होती त्याच्यामध्ये काही बंधारे वाहून गेले, काही तुटून गेले, त्याला डागडुजीला खात्याकडे पैसे नाही आहे. ह्या 50% अनिवार्यच्या अटीमुळे तो आपल्याला पैसे या ठिकाणी मिळत नाही. ही अट जर शिथिल झाली तर आपल्या तालुक्याला खऱ्या अर्थाने न्याय मिळेल, जे जे बंधारे आपले बाकी असतील ते पूर्ण होतील आणि आपला मतदारसंघ सुजलाम सुफलाम तर आहेच, भविष्यात देखील काही वर्ष हा मतदारसंघ असंच असेल यात कुठलीही तिळमात्र शंका नाही. खूप खूप धन्यवाद ह्या योगेशजी घोलप यांनी आपल्या नाशिककरांकरता सर्व पद्धतीची उद्योगधंद्याचा विकास कसा करता येईल नाशिकचा हे जे स्वप्न बबनरावजी घोलपांचं होतं त्याच पावलावर पाऊल ठेवून जे योगेशजी घोलप चालत आहेत म्हणजे जेणेकरून नाशिकचा ग्रामीण भाग देखील आता विकसित होताना आपल्याला दिसतोय आणि रोजगाराच्या संध्या देखील ते इथं आणायचा प्रयत्न करतील. खूप खूप धन्यवाद 9 न्यूजमध्ये आपण आलो आहात, आपलं आभार या ठिकाणी आले. आम्ही आपला रोजचा प्रचार देखील कुठे काय काय सुरू आहे सभा कसल्या कसल्या चालू आहे हे देखील आम्ही 9 न्यूजच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.